कोरोना के प्रादुर्भाव को रोकने के लिए शहर के नागरिकों में घर में रहने की सलाह दी गई है। साथ ही देश के साथ साथ शहर में लॉकडाउन किया गया है, लेकिन लोग हैं कि मानते ही नहीं। इसीलिए शहर के पुलिस कमिश्नर भूषण कुमार उपाध्याय द्वारा सभी पुलिस कर्मचारियों को और सभी पुलिस विभाग को अपने परिसर में रूट मार्च निकालने को कहा गया है। उसी के मद्देनजर गणेशपेट पुलिस द्वारा गुरुवार को रूट मार्च निकाला गया। गंजीपेट क्षेत्र से मैं राजा खान, ये गणेशपेट पुलिस स्टेशन के हमारे PI गुंडिया साहब, उनका हमको बहुत ज़्यादा सपोर्ट है और इन्होंने हमको बहुत ज़्यादा सपोर्ट किया और यानी कहने का मतलब पूरा पब्लिक को कंट्रोल किया और इनकी ड्यूटी है। हम देख रहे हैं कि ये जो है 16-16 घंटे की ड्यूटी कर रहे हैं, हम भी तो घर में रह रहे हैं, शायद घर जा रहे हैं नहीं जा रहे इसका कुछ पता ही नहीं है, हम भी तो घर में खा पी रहे, इनको खाने को मिल रहा नहीं मिल रहा ये इनका मालूम है। तो इसलिए पुलिस टीम का मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ और इतना ही कहूँगा, जय हिंद। तो मैं इनका शुक्रगुजार हूँ कि इन्होंने मुझे मौका दिया, मैं पुलिस टीम का शुक्रगुजार हूँ। मैं ये रहूँगा कि घर में रहो, सेफ रहो और बाहर मत निकलो, बेवजह तो बिल्कुल मत निकलो, निकलने की कोई ज़रूरत नहीं है, क्योंकि कोई ऐसा काम नहीं है कि जो अपन बाहर निकलेंगे तो हो जाएगा, क्योंकि हम जितना अंदर रहेंगे उतना सेफ रहेंगे। तो मैं ये विनती करूँगा कि आप लोग घर में रहो, सेफ रहो, ठीक। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इथे गंजीपेठ इथे गणेशपेठ पोलिसांमार्फत इथनं मार्च पास्ट होणार आहे आणि प्रशासनामार्फत नागरिकांना हे वेळोवेळी सांगण्यात येत आहे की त्यांनी आपली घरामध्ये राहावं, आपल्या स्वतःची सुरक्षा करावी। या संदर्भात काय इनिशिएटिव्ह घेतले, चला आपण बोलणं करूया कुमरे साहेबांसोबत। कुमरे साहेब नमस्कार। नमस्कार। कशा पद्धतीची आपण योजना केलेली आहे या लॉंग मार्चची? हे पब्लिकना त्यांनी घरामध्ये राहावं, रोडवर विनाकारण येऊ नये, विनाकारण म्हणजे कुठलेही काम नसताना रोडवर फिरू नये, त्यांनी स्वतःचं या कोरोनापासून रक्षण केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे। हे आणि दुकानामध्ये सुद्धा खरेदी करते गेल्यानंतर त्या ठिकाणी सोशल डिस्टन्स ठेवणं आवश्यक आहे, हे आम्ही जेव्हापासून लॉकडाऊन झालं तेव्हापासून हे सारखं पब्लिकनं आवाहन करीत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून बरेचसे लोक ते घरामध्ये राहतात, परंतु काही लोक आहेत हे रस्त्यामध्ये विनाकारण कामं करतात, फिरताना दिसतात, त्यावर आम्ही 188 प्रमाणे गुन्हा दाखलसुद्धा केलेले आहेत। त्यांचे गाड्यासुद्धा आम्ही जवळपास 40 गाड्या आम्ही जप्त केलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये अजून जागृत व्हावी यासाठी आम्ही हे रूट मार्चद्वारे माननीय आमचे झोन 3 साहेब माकणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सारखं वार्डावार्डामध्ये गल्ली गलीमध्ये रूट मार्च करून यांना आवाहन करतो लोकांना की तुम्ही घरामध्येच थांबा, अनावश्यक रोडमध्ये येऊ नका, याबाबत करता आमचा हा रूट मार्चचा हे प्रोग्राम आहे। आजचा हा जो रूट मार्च आहे कुठला एरिया आपण कवर? आज हा आहे भालदरपुरा, गंजीपेठमधून आम्ही चालू करणार भालदरपुरा, पुन्हा तो मोहदिया चौक, सी रोड ह्या मार्गाने आम्ही आणि हे बजिरा चौकापर्यंत आम्ही त्याचं समाप्त करणार आहोत। काय तुम्ही नागरिकांना सांगू इच्छिता आमच्या चॅनल मार्फत? नागरिकांना हेच सांगू इच्छितो की तुम्ही घरामध्येच थांबा, आवश्यक काम असेल तरच एक व्यक्ती जाऊन त्यांनी जाऊन खरेदी वगैरेसाठी जावे आणि ह्या कोरोनापासून त्यांनी स्वतःचं रक्षण करावे, हेच आम्ही लोकांना सांगू इच्छितो। धन्यवाद कुमरे साहेबांनी आपल्याला सांगितलं। माझ्या मागे आपण पाहत आहात पूर्ण पोलीसची टीम जी आहे ती इथे सज्ज आहे आणि आपलं घरदार सोडून हे सगळी जी टीम आहे इथे नागरिकांना गाईड करत आहे की त्यांनी आपल्या घरामध्ये राहावं। आता हे आपलं कर्तव्य आहे की आपण कशा प्रकारे ह्या पोलीस प्रशासनाला साथ देऊ आणि सगळ्या नागरिकांना आमच्या चॅनलच्या मार्फत सुद्धा विनंती आहे, इनबीसीनच्या मार्फत आम्ही विनंती करतो की त्यांनी आपल्या घरातचा पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं, आपल्या परिवाराची रक्षा करावी। वीरेंद्र खोबरागडे सोबत रत्नाकर मुळीकची रिपोर्ट, इनबीसीएन न्यूजसाठी।